आजही 24 तास एक पाऊल पुढे। सिंधुदुर्गातले शिवसेनेचे नेते परशुराम उपरकर नाराज असून मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। उपरकरांना विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज आहेत। त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि ते सहकाऱ्यांसह मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे। मात्र त्यांच्या मनसे प्रवेशाची तारीख अद्याप निश्चित नाही। मात्र विनायक राऊत, अरुण दुधवडकर आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीवर उपरकर नाराज असल्याचं समजतंय। सिंधुदुर्गातले शिवसेनेचे महत्वाचे नेते परशुराम उपरकर हे शिवसेनेवर नाराज असून ते आता मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, कारण त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जात आहे। त्याचप्रमाणे विनायक राऊत, अरुण दुधवडकर आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीवरही उपरकर नाराज असल्याचं समजतंय। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांच्याकडून। विकास, उपरकर नाराज आहेत आणि मनसेमध्ये ते जाण्याची शक्यता बोलून दाखवली जाते आहे, काय अधिक माहिती आहे? म्हणजे उपरकर हे गेले 4 ते 5 महिने नाराज आहेत, त्यांना विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यापासून ते नाराज आहेत आणि आता सध्या ते मनसेच्या वाटेवर आहेत। त्यांची बोलणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी सुरू आहेत। इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते सध्या ते राजीनामा देत आहेत। मात्र एकूणच उपरकरांशी संपर्क झाला असता त्यांनी आपण नेमका कधी प्रवेश करू किंवा काय यावर सांगितलेलं नाही। मात्र आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांचा रेखा ही मनसेच्या दिशेने असल्याचं त्यांनी कबूल केलंय। मात्र त्यांची जी मनसेमध्ये आपण कधी जाऊ किंवा आपला निर्णय काय आहे याबद्दल अजूनपर्यंत आपण काहीही निर्णय घेतला नसल्याचं सांगितलेलं आहे। मात्र एकूणच त्यांचे जे कार्यकर्ते आहेत इथे ज्या पत्रकार परिषदा होत आहेत त्यातून असं दिसतंय की मनसेमध्ये ते लवकरच जातील अशी शक्यता वर्तवली जाते। हिमाली, मनसेमध्ये ते लवकरच जातील अशी शक्यता वर्तवली जाते, काय कारण नेमकी सांगितलेली आहेत उपरकरांनी त्यांच्या नाराजीची? एमाली, उपरकरांचं म्हणणं आहे की जी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जी कार्यपद्धती आहे यावर आपण नाराज आहोत। त्यांनी जी नाराजी व्यक्त केलेली आहे ती शिवसेनेचे सचिव विनायक राऊत, अरुण दुधवडकर आहेत, त्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वैभव नाईक आहे, यांच्या कार्यपद्धतीला आपण कंटाळून आपण मनसेमध्ये प्रवेश करतो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यांचं म्हणणं आहे की एक मनसेकडे जाण्यासाठी आपले जे कार्यकर्ते आहेत, आपले समर्थक आहेत, त्यांचा आग्रह आहे असं म्हणणं आहे। नक्की, धन्यवाद विकास आपण दिलेल्या या माहितीबद्दल। सिंधुदुर्गात शिवसेनेचे महत्वाचे नेते परशुराम उपरकर हे शिवसेना सोडून मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।